वाईट वेळ निघून जाईल, पण बदललेले लोक कायम लक्षात राहतील. एक, जेव्हा माणसांना तुमच्यामधील चांगले गुण सहन होत नाहीत तेव्हा ते तुमच्यामधील वाईट गोष्टी दुसऱ्यांना सांगायला सुरुवात करतात. दोन, जे आपले हक्काचे आहे ते भांडून मिळवावे, पण जे आपले हक्काचे नाही त्याच्यावर कधी हक्क सांगू नये. तीन, तुमच्या ज्ञानावर जर तुम्हाला अहंकार असेल तर असे ज्ञान विषासमान आहे, पण ज्ञानानंतर जर नम्रता येत असेल तर असे ज्ञान अमृतासमान आहे. चार, जास्त वयापेक्षा जास्त अपेक्षा माणसाला थकवतात. सुख मिळवणं आपल्या हातात नाही, परंतु सुखाने राहणं आपल्या हातात आहे. पाच, एका मिनिटामध्ये तुमचं सगळं आयुष्य बदलू शकत नाही, परंतु एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो. सहा, ज्या लोकांमध्ये विचार करून कोणताही निर्णय घेण्याची ताकद असते ते लोक आयुष्यामध्ये नेहमीच प्रगती करतात. सात, संकटांशी सामना करून हरा, पण हिम्मत हरू नका. देवाने प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घातले आहे, पण चमकतो तोच जो टाक्याचे घाव सोसण्याची हिम्मत ठेवतो. आठ, तुम्हाला खेळ शिकायचा असेल तर तो बुद्धिबळाचा शिका, कारण त्यामध्ये एक नियम असतो की आपला माणूस आपल्याच माणसाचा कधीच पराभव करत नाही. नऊ, कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचे अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता साथ असावी लागते. दहा, उत्तरे ही प्रत्येकाकडे असतात, फक्त तत्वात बसत नाही, म्हणून काही जण शांत असतात. अकरा, आर्थिक स्थिती मजबूत असो किंवा नसो, खुश राहण्यासाठी मानसिक स्थिती मजबूत असलीच पाहिजे. बारा, आयुष्य हे कबड्डीच्या खेळाप्रमाणे असते. तुम्ही जेव्हा यशाच्या रेषेला शिवता तेव्हा लोक तुमचे पाय धरतात. तेरा, संयम ठेवायला शिका. जीवनामध्ये कधीच हार मानू नका, कारण चांगल्या गोष्टी घडवण्यासाठी वेळ जावा लागतो. चौदा, तुम्ही सुखासाठी ज्या गोष्टी कराल त्याच्यामध्ये आनंद मिळेलच असे नाही, पण आनंदाने ज्या गोष्टी कराल त्याच्यामध्ये आनंद नक्की मिळेल. पंधरा, आयुष्यामध्ये सुखाचे दिवस आपल्याकडे चालत येतील अशी जर वाट पाहिली तर आयुष्यभर वाटच पाहत बसाल, पण आपण सुखी आहोत असा विचार केला तर आयुष्यभर सुखी राहाल. सोळा, साखरेच्या बरणीला नेहमीच मुंग्या लागलेल्या आपण पाहतो, पण मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या होत नाही. माणसांचं देखील तसंच आहे, जिभेवर गोडवा असेल तर सगळेच आपले होतात, पण मिठासारखा खारटपणा असेल तर सगळेच तुमच्यापासून लांब पळतात. ज्यांचं बोलणं गोड त्यांचं आयुष्य गोड असतं. सतरा, वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल, पण बदललेली लोक नेहमीच लक्षात राहतील. अठरा, आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच, आणि ज्यांना थांबायचं असतं ते थांबतातच. थांबणाऱ्याला तुमचा एक चांगला गुण पुरेसा असतो, आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुण पुरेसा असतो. एकोणीस, उमेद ही मनाच्या उंबरठ्यावरची अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळूच सांगते सगळं चांगलं होईल.